ढील। आम्ही 50 फूट अंतरावर 2 काठ्या रोवल्या। दोन्ही काठ्यांच्या मध्ये जमिनीलगत एक दोरी घट्ट बांधली। राजूची उंची 3 फूट आहे। आता राजूला या दोरी खालून जायचंय। दोरी एका बाजूने किती सैल केली की 3 फूट उंच असलेला राजू या दोरी खालून जाऊ शकेल। 6 इंच, 1 फूट, 2 फूट का 3 फूट? चला आपल्या मित्रांना विचारूया। तुमचं म्हणणं आहे की ही दोरी जमिनीला चिकटून आहे त्यामुळे त्याच्या खालनं जाता येणार नाही। बर, पण म्हणजे त्याला काय करावं लागेल? आपल्याला त्याला वरती उचलण्यासाठी गिली करावी लागेल, गिली करावी लागेल, सैल करावी लागेल। किती सैल करावी लागेल असं तुम्हाला वाटतं? 1 फूट तरी सैल करावी। हे महाशय म्हणाले की दोरी 1 किंवा 1.5 फूट सैल केली की तिच्या खालून जाता येईल। कसे येऊ शकाल असं तुम्हाला वाटतं? असं वाकून येऊ शकतो सर। समजा आपण फक्त 6 इंच वर सैल केलं तर जाऊ शकू खाल? जाऊ शकतो सर। तुम्हाला वाटतं जाऊ शकू? कसं जाता येईल? एकदम झोपून जाऊ शकतो। दाखवा बरं कसं। दोरी 6 इंच एका बाजूने सैल केली तर आपल्याला इतपत वर उचलता येईल की झोपून खालना जातो। तर आपण आता प्रत्यक्ष करूनच बघूया ना, 6 इंच सैल करून किती वरती जाते ते। आपण 6 इंचाने वाढवलं, 50 फूट 6 इंच, तर ही पूर्ण त्या दोरीची किंवा त्या पट्टीची लांबी झाली। आता आपल्याला याला बरोबर मध्यभागी यायचंय, म्हणजे किती इथे? 25 फूट 3 इंच। आता आपल्याला काय करायचंय की या पट्टीला वरती उचलायचं, पण वरती उचलताना काळजीपूर्वक उचलायचं। तुम्हाला काय वाटलं होतं एवढीच उचलली जाईल आणि तुम्ही अगदी सरपटत जाल, पण गेली किती उचलली वरती? एवढी किती वरती उचलली गेली बघा, 46 इंच म्हणजे किती? 3 फूट 10 इंच। आरामात जाशील? अरे वा, राजू तर आरामात आला की। आता तुम्ही सांगा तुमची उंची किती आहे? जर तुम्हाला 100 फूट दोरीच्या खालून जायचं असेल तर दोरी किती सैल कराल? 100 फूट दोरी आणणं थोडं कठीण आहे, पण हे करायचा एक अतिशय सोपा मार्ग आहे, पायथागोरसचं प्रमेय। ते येत असेल तर हे सगळे प्रश्न चुटकीसरशी सोडवले जातील। पण हे पायथागोरसचं प्रमेय आहे तरी काय? आपण ते पुढच्या व्हिडिओत बघूया।